नमस्ते विद्यार्थ्यांनो, नवोदय प्रवेश परीक्षेची तयारी करत असताना आपण गणित विषयाची तयारी करत आहोत आणि ही गणित विषयाची तयारी करत असताना आपण शब्दतरंग प्रकाशनच्या प्रश्नपत्रिकेतील गणित विषयाची उदाहरणे सोडवत आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण शब्दतरंग प्रश्नपत्रिका क्रमांक 3 मधील 41 ते 50 उदाहरणं सोडवली आहेत. आज आपण त्यापुढील 51 पासून उदाहरणे सोडवणार. अत्यंत महत्त्वाची असणारी उदाहरणं अशाच प्रकारची उदाहरणं परीक्षेमध्ये येऊ शकतात. चला तर पाहूया 51वे उदाहरण काय. अ ब क ड आणि ई ही मुख्य रस्त्यावरील 5 गावे आहेत. अ आणि क मधील अंतर 126 किमी आणि ब आणि ई मधील अंतर 180 किमी असेल तर ब आणि ड मधील अंतर किती असं विचारलेलं आहे. काय काय दिलेलं आहे आपल्याला पहा. तर अ आणि क मधील अंतर 126. अ कुठं दिसत आहे? इथं. आणि क कुठं आहे? इथं. म्हणजे इथून ते इथपर्यंतचं अंतर किती आहे? 126 किलोमीटर. आलं लक्षात? त्यानंतर पहा आणि ब आणि ई यामधील अंतर 180. ब आणि ई कुठं आहे? तर हे पहा, इथं ब आहे आणि इथून ते ई म्हणजे या ठिकाणी इथपर्यंतचं अंतर किती आहे? 180 किलोमीटर. आणि आपल्याला विचारलं आहे कुठलं अंतर? तर ब आणि ड, ब आणि ड यामधील अंतर किती असं विचारलेलं आहे. तर काय करावं लागेल आपल्याला अगोदर? तर पहा, अ आणि क मधील अंतर 126 किलोमीटर आहे. अ आणि क, मग किती कप्पे आहेत पहा? 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. बरोबर, म्हणजे 7 भाग बरोबर किती दिलेला आहे आपल्याला? 126 किलोमीटर. मग आपल्याला यावरून एक भाग काढता येईल. एक भाग, एक चौकट, एक कप्पा बरोबर 126 आपल्याला 7 भागावं लागेल. तर 7 × 7 उरले किती? 5 झाले 56. 7 × 8 = 56. एक भाग म्हणजे किती किलोमीटरचा आहे? 18 किलोमीटरचा आहे. आलं लक्षात? आता हे दुसरं पण दिलेलं आहे आपल्याला ब आणि ई, याच्यामध्ये पहा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 म्हणजे 18 × 10 बरोबर 180 आहे. पण आपल्याला विचारलं आहे काय? ब आणि क, ब आणि ड. तर ब आणि ड कुठं आहे? ब हे पहा, इथं आहे ब. आणि ड कुठं आहे? हे पहा, इथं आहे ड. यामध्ये किती कप्पे आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. आणि 7 भाग म्हणजे 126, म्हणजे 126च येणार आहे. किंवा 1 भाग × 1 भागाचं अंतर 1 भागातील 18 आहे म्हणून 7 भाग. म्हणून काय करावं लागेल? ब आणि क मधील जे अंतर आहे ते 18 × 7 म्हणजेच 126 किलोमीटर. हे करण्याची सुद्धा आवश्यकता नाही, कारण इथं 7 भागला 126 आहेत आणि हे पण 7 भाग आहेत, 126च असणार पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. हा प्रश्न काय आहे तो नीट लक्ष द्या. 52वा प्रश्न आहे. एक रेल्वेगाडी एका स्थानकावरून ताशी 68 किमी वेगाने पहाटे 6:15 सुटते. तर 119 किलोमीटर दूर असलेल्या स्थानकावर ती किती वाजता पोहोचेल? पहा, आपल्याला वेग दिलेला आहे. वेग काय दिलेला आहे रे? 68 किमी, म्हणजे प्रति तास असतो तो वेग. ताशीच दिलेला आहे ना, एक आहे. किती वाजता निघते? निघण्याची वेळ पण दिलेली आहे आपल्याला. निघण्याची वेळ पहाटे 6:15 म्हणजे 6:15. त्यानंतर काय दिलेलं आहे? अंतर, किती किलोमीटर अंतर आहे? अंतर पण दिलेलं आहे आपल्याला 119 किमी. तर ती किती वाजता पोहोचेल असं विचारलेलं आहे. परंतु आपल्याला अगोदर वेळ काढावा लागेल. वेळेचं सूत्र काय बाळांनो? अंतर भागिले वेग. अंतर किती आहे इथं? 119. वेग किती आहे? 68.
भाग घालूया आपण, त्याला कशाने भाग जाईल, 17 ने जातो, 17 चोक 68 आणि 17 सत्त 119 म्हणजे काय आलं, तर पहा 7 ÷ 4 याला पूर्णांक युक्त अपूर्णांकात करूयात, 4 × 4 = 3 उरले आणि छेदस्थानी 4 म्हणजे 1 ÷ 3 = 4 तास। मग हेच आपण मिनिटामध्ये करूया, 1 तास आणि किती मिनिट, 1/2 तास म्हणजे 45 मिनिट, बरोबर। म्हणजे वेळ किती लागणार आहे, 1 तास 45 मिनिट। आता किती वाजता निघालेली आहे गाडी, सकाळी 6:15 मग त्याच्यामध्ये एवढा वेळ मिळवावा लागेल म्हणजे 1 तास आणि 45 मिनिट। मिळवूयात 0 या ठिकाणी, हातचा 60 झालं आणि इथं मात्र 7, पण 7 तास 60 मिनिट अशी वेळ नाही दाखवता, ही 60 इकडे घेऊन काय 8 अशी वेळ दर्शवली जाते, आणि 8 अशी वेळ ही कधीची असेल, पहाटं निघाली म्हणल्यावर सकाळी निघाल्यानंतर 1.5 तास 1.25 तासाने म्हणजे सकाळीच, सकाळी किती वाजता पोहोचेल, 8 वाजता। आणि हीच वेळ कशी लिहितो आपण, 8 सकाळची आहे म्हणून AM कॅपिटल किंवा स्मॉल या ठिकाणी पर्याय क्रमांक एमध्ये आहे, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक ए। यानंतर पाहूया 53 उदाहरण काय आहे, पहा 18 माणसे एक काम 15 दिवसात पूर्ण करतात, तेच काम 10 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती माणसे ज्यादा नियमावी लागतील असं विचारलेलं आहे आपल्याला। तर इथं वाचन काही विद्यार्थी नीट करत नाहीत, हे ज्यादा हा शब्द वाचतच नाहीत आणि चुकीचं उत्तर लिहितात। मग आपल्याला या ठिकाणी असं दिल्यानंतर अगोदर काय करावं लागेल, तेच काम आहे पहा, मग तुम्हाला मी सांगितलेलं आहे माणसे आणि दिवस असं लिहून घ्यायचं सुरुवातीला। माणसं किती आहेत, 18 आणि दिवस किती आहेत, 15। त्यानंतर पुढं काय दिलेलं आहे, तेच काम म्हणजे काम बदललेलं नाही, 10 दिवसात म्हणजे दिवसाच्या खाली 10 लिहा आणि माणसांच्या खाली प्रश्नचिन्ह द्या। आता हे सोडवायचं आपल्याला, इथं मात्र तिरकस गुणाकार करायचा नाही, काम बदललेलं नाही आणि म्हणून आपल्याला माणसं काढायची, तर पहा माणसांची संख्या बरोबर हे वरच्यांचा गुणाकार, ह्या दोघांचा गुणाकार 18 × 15 आणि यानं भागायचं त्याला ÷ 10 बरोबर काय होणार आहे, तर पहा 5 ने भाग जाईल अगोदर, 5 × 2 = 10 + 5 = 15 ÷ 2 = 18 + 9 = 27 किती माणसं लागतील काम पूर्ण करायला, 27 माणसं लागणार आहेत बरोबर। आणि असा पर्याय असू शकतो, नशीब इथं नाही आहे, पण असला की आपण अगोदर 27 लिहितो, इथं ज्यादा हा शब्द महत्त्वाचा, म्हणजे अगोदर किती माणसं होती, 18, आता किती लागतील काम पूर्ण व्हायला, 27 मधून अगोदरची माणसं वजा करावी लागतील आणि मग काय येईल, 9 माणसं काय करावी लागतील, नीट लक्षात घ्या, ज्यादा नेमावी लागतील असा आहे पर्याय क्रमांक डीमध्ये। इथं पट पद्धतीने सुद्धा येऊ शकतं बरं का, हे पहा नीट लक्षात घ्या, तुमच्या लक्षात जर घेतलं तर इथं तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी दिवसांची संख्या कमी केलेली आहे, मग माणसांची संख्या वाढणार आहे, हे सुद्धा लक्षात घेऊन तुम्ही सोडवू शकता। आलं लक्षात, यानंतर 54 उदाहरण शेषला अंशपेक्षा 11 गुण कमी मिळाले, दक्षला अंशपेक्षा 17 गुण जास्त मिळाले, तिघांना मिळून 405 गुण मिळाले, तर दक्षला किती गुण मिळाले असं आपल्याला सांगितलेलं आहे। तर अशी उदाहरणं आपण एकाच वेळी 3-4 उदाहरणं सोडवलेली आहेत आणि आपल्या सराव संचामध्ये पण अशा प्रकारची उदाहरणं आहेत। तर एक्स मानून सोडवणं हे सोपं जातं, कोणकोण पर्यायाकडून सुद्धा जातात, तर दक्षचे गुण मानून कोणाची बेरीज 405 येईल असं केलं तर, हे पहा शेवटी उदाहरण तुमचं बरोबर येणं महत्त्वाचं आहे, तुम्ही कोणती पद्धत वापरतात हे
तेवढं काही महत्त्वाचं नाही, उदाहरणाचं उत्तर येणं महत्त्वाचं आहे. आता मी नेहमी एक्सनं हे सोडवायला सांगतो सोप्या पद्धतीत. पहा, एक्सनं सुद्धा अवघड नाही, काही जणांना वाटतं अवघड, पण पहा श्रेयस लांशपेक्षा 11 गुण कमी मिळाले आणि दक्ष लांशपेक्षा म्हणजे आपल्याला अंशचे गुण, अंशला मिळालेले गुण, अंशचे गुण एक्स मानू. मग काय होईल त्यावरून बघा. श्रेयस लांशपेक्षा 11 गुण कमी मिळाले म्हणून श्रेयसचे गुण 11 कमी, म्हणजे कसं लिहिणार, जेवढ्या त्यातून वजा 11, एक्स वजा 11. त्यानंतर पाहूया काय दिलेलं आहे, दक्षला अंशपेक्षा 17 गुण जास्त मिळाले, मग दक्षचे गुण, दक्षचे गुण, दक्षचे गुण काय होतील, अंशपेक्षा 17 जास्त म्हणजे एक्स अधिक 17. आता आपल्याला उदाहरणात काय दिलेलं आहे की तिघांना मिळून 405 गुण मिळाले, म्हणजे हे अंशचे गुण अधिक हे श्रेयसचे गुण अधिक हे दक्षचे गुण आणि या सर्वांचे मिळून किती आहे 405. आता हे एक्स आणि हे एक्स, हे 3x झाले बरोबर, हे 405 उजवीकडे आहे, तसंच हे 11 डावीकडं ऋण होतं, ते अधिकच्या स्वरूपात जाईल आणि हे अधिक होतं, हे ऋण होतं ते अधिकच्या स्वरूपात जाईल, म्हणजे अधिक 11 होणार आणि हे अधिक होतं ते वजाच्या स्वरूपात जाईल, वजा 17 होणार. मग 3x बरोबर जर यांची बेरीज केली तर 405 आणि 11 416 आणि त्यातून 17 गेले तर 399. म्हणून एक्स बरोबर या 399 काय करावं लागेल, 3 भागावं लागेल, काय येईल 3 × 1 = 3, 3 × 9 = 3, एक्सची किंमत काय आली 133. मग कोणाची आली, आपण एक्स कोणाचे मानलेले आहेत, तर अंशचे मानलेले आहेत बरोबर, मग अंशचे गुण आले 133. आलं का लक्षात, आता आपल्याला काढायचे आहेत कोणाचे, दक्षचे. तर दक्षला अंशपेक्षा किती गुण कमी मिळाले, जास्त मिळाले 17, बघा म्हणून दक्षचे गुण बरोबर हे 133 अधिक 17 बरोबर 150 गुण. असा पर्याय कुठं आहे पा, 150, तर असा पर्याय आहे पर्याय क्रमांक एमध्ये, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक ए. यानंतर पाहूया 55 उदाहरण काय आहे पा. एका वाहनतळावर 25 मोटारींपैकी 11 काळ्या व 8 पांढऱ्या गाड्या आहेत, तर इतर रंगाच्या गाड्यांचे शेकडा प्रमाण किती. हे पा, एकूण मोटारी किती आहेत 25, त्यापैकी 25 काळ्या रंगाच्या किती आहेत 11 आणि पांढऱ्या रंगाच्या 8 आणि इतर रंगाच्या, यावरून आपल्याला काढता येतील 29 आहे, त्यापैकी ह्या 2 काळ्या आणि पांढऱ्या मिळून किती झाल्या 11 आणि 8, 19 आहेत. मग आपल्याला 25 मधून 19 वजा करावे लागतील, 25 वजा 19 बरोबर 6 बरोबर. आता मग इतर रंगाच्या गाड्याचे काय काढायचे, आपल्याला शेकडा प्रमाण काढताना आपल्याला एकूण गाड्या किती आहेत 6, कितीपैकी, तर 25 पैकी 6 इतर रंगाच्या गुणिले शेकडा म्हणजे 100, छेदस्थानी 1 25 1 25 25 4 100 sin 24%. मग असं 24% कुठं आहे, तर पर्याय क्रमांक सीमध्ये आहे, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी. यानंतर 56 उदाहरण, एका शाळेतील मुलांना आवडणारे खेळ दाखवले आहेत, त्यावरून 40 जास्त व 80 कमी मुलांना आवडणारा खेळ कोणता असं पाहायचं आहे. मी तुम्हाला आलेख दाखवतो, इथं हा आहे आलेख. तर या आलेखाचा विचार करताना कोणकोणते खेळ आहेत, इथं क्रिकेट, हॉकी, बॅडमिंटन, फुटबॉल आणि बुद्धिबळ,
अशा प्रकारचे खेळ आहेत। आता पहा, प्रत्येक खेळ क्रिकेट, हॉकी, बॅडमिंटन, फुटबॉल, क्रिकेट किती जणांना आवडतो? 100 बरोबर। हॉकी किती जणांना आवडतो? 60। इथं लिहितो मी, बघा तुम्हाला आले आले का क्रिकेट आणि हॉकी? हे बघा, क्रिकेट किती जणांना आवडतो आहे? क्रिकेट 100 जणांना आवडतो। हॉकी किती जणांना आवडतो? तर हॉकी 60 जणांना आवडतो। त्यानंतर पाहिले का बॅडमिंटन किती जणांना आवडतो रे? हे बॅडमिंटन ही लाईन 80 जणांना, आणि फुटबॉल 40 जणांना। हे बघा, बॅडमिंटन बॅडमिंटन किती जणांना आवडतो? तर हे आपण पाहिलं 80 जणांना, आणि फुटबॉल 40 जणांना, आणि शेवट राहिला बुद्धिबळ। हे पहा, कोणता इथं तुमच्या असंही ठेवलं तरी लक्षात येईल। आता राहिलेला कोणता? बुद्धिबळ। तर तू किती जणांना आवडतो? 20 जणांना। मग आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे? एका शाळेतील मुलांना आवडणारे खेळ दाखवले, ते 40 जास्त। फुटबॉल 40 जणांना आवडतो, 40 जास्त आहे का? नाही। आणि 80 कमी, बॅडमिंटन 80 जणांना आवडतो, म्हणजे 80 नसलं पाहिजे, 40 जास्त जणांना आणि 80 कमी जणांना। असं कुठं आहे 40 आणि 80 मधली संख्या? तर 60। काय 60? आणि कशाचं आहे 60? हॉकी। मग हॉकी कुठं आहे पर्यायामध्ये? तर पर्याय क्रमांक डीमध्ये, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक डी। आलं लक्षात? यानंतर पाहूया 57 उदाहरण। ए विजय एक टेबल त्याच्या छापील किमतीच्या 52 किमतीस विकत घेतो आणि छापील किमतीपेक्षा 5% जास्त किमतीस विकतो, तर त्याच्या नफ्याची टक्केवारी आहे। हे पहा, टेबलाची छापील किंमत दिली का? नाही। म्हणून आपण काय करायचं? तर त्याची छापील किंमत 100 मानू। छापील किंमत 100 मानू। आता छापील किमतीच्या 52 किमतीस विकतो, म्हणजे विक्री किंमत त्याची, विक्री किंमत छापील किमतीच्या 52 म्हणजे 100 म्हणजे 3/4, 4×4, 4×2=8, 4×5=20, 25×3=75 रुपये ही विक्री किंमत आली। सॉरी, विक्री नाही, त्यांनी आपल्याला पाऊन किमती, बघा विजय एक टेबल त्याच्या छापील किमतीच्या 52 किमतीस विकत घेतो म्हटलंय, विकत घेतो, विकत घेणे म्हणजे कसली किंमत आली? खरेदी किंमत। म्हणजे किती रुपये आली खरेदी किंमत? 75। आणि पुन्हा काय झालं? छापील किमतीपेक्षा 5% जास्त किमतीस विकतो, म्हणजे विक्री किंमत, विक्री किंमत काय येणार आहे? छापील किमतीपेक्षा 5%, म्हणजे 5% म्हणलं की 5 येणार आहे 100 ना, 100 + 5 = 105 रुपये। मग आपल्याला नफ्याची टक्केवारी विचारली, अगोदर आपण काय करूया? नफा काढूयात। नफा बरोबर काय येणार आहे? नफा 105 मधून आपल्याला 75 वजा करावं लागेल, म्हणजे 30 रुपये नफा आला। आणि आता टक्केवारी काढायची, शेकडा नफा बरोबर नफा गुणिले 100 / खरेदी किंमत। काय खरेदी किंमत आपली? खरेदी किंमत 75। बापा 25×75, 25×100 अलग लक्षात, 25×75, 25×100 3×3, 3×3=30। वर काय राहिलं रे? 10×4=40%। मग असा पर्याय इथे मी बरेच लिहिलेले नाहीत,
मग ज्या ठिकाणी पर्याय 40% आहे ते आपलं उत्तर आहे. आलं लक्षात? यानंतर पाहूया 58 उदाहरण. सचिनने 60% व्याजदाराने 28,000 रुपये उधार घेतले तर 4 वर्षानंतर त्याने किती रक्कम द्यावी लागेल, म्हणजे रास काढायची आपल्याला. रास काढण्यासाठी अगोदर आपल्याला काय काढावं लागेल? व्याज. व्याजचं सूत्र काय? व्याज म्हणजे सरळ व्याज. मुद्दल किती आहे? 28,000 गुणिले दर किती आहे? 6 गुणिले मुदत किती वर्ष आहे? 4/100 बरोबर. हे 20 हे 20 आपल्याला गुणाकार करावा लागेल. 280 × 6 × 4 600 6 × 8 = 48 + 7 = 4 × 2 = 4 = 16 × 4 400 4 × 8 = 32 + 2 = 3 4 × 24 = 27 7 × 4 = 2 = 6 6720 आणि लगेच उत्तर पर्याय क्रमांक 1 लिहायचं की नाही, बरोबर आहे का? असं अपूर्ण वाचलं का? हे बघा किती रक्कम. पहिला पर्याय आला का, मूर्खाला फसवण्यासाठीचा पर्याय शक्यतो दिलेला असतो. आपण मूर्ख बनायचं नाही, थोड्या एकदा काळजी करायची. पहिला पर्याय आला की 6720 दिसतंय, 6720 लगेच बरोबर नाही करायचं. 4 वर्षांनी त्याने किती रक्कम द्यावी लागेल, हे तर फक्त व्याज आलं. व्याज द्यावी लागणारी रक्कम काय असेल? परत करावी लागणारी रक्कम, घेतलेलं मुद्दल 28,000 प्लस त्याच्यामध्ये द्यावं लागणारं व्याज 6720 यांची बेरीज, तर काय येईल त्यांची बेरीज? 34,720 रुपये. आणि असं कुठं आहे ते पहा, असं आहे पर्याय क्रमांक बीमध्ये. म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी. यानंतर पाहूया 59 गणित. एका चौरस व आयताकृतीचे क्षेत्रफळ समान आहे. आयताची लांबी व रुंदी 33 मीटरची तफावत आहे. जर आयताची परिमिती 120 मीटर असेल तर त्या चौरसाकृतीची परिमिती किती? बाळांनो हे पहा, असा आयत मी उगाच छोटासा काढतो तुम्हाला लक्षात यावं म्हणून. असा आयत आणि हा काढलेला चौरस यांचं क्षेत्रफळ सारखं आहे म्हटलेलं आहे. क्षेत्रफळ बरं का समान आहे आणि आयताची लांबी व रुंदी 33 मीटरची तफावत. तफावत म्हणजे फरक. लांबी मोठी आहे बरोबर रुंदीपेक्षा, कधी पण असतेच. आणि त्यातला फरक किती आहे? 33 मीटर. जर आयताची परिमिती, आता ह्या आयताची परिमिती दिलेली आहे आपल्याला 130 मीटर आहे. या चारही बाजूंची लांबींची बेरीज 130 मीटर आहे. मग अगोदर काय समोरासमोर हे पहा, मी लिहितो चित. आयताची परिमिती बरोबर 2 × 7 लांबी अधिक रुंदी, हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. मग परिमिती 130 आहे बरोबर 2 × 2. आता हे दोन इकडं आणतो लगेच, म्हणजे भागिले 2 गुणतंय, तर इकडं काय राहील नुसतं? लांबी अधिक रुंदी, म्हणजे काय राहिलं? 2 × 12 = 65. 65 लांबी अधिक रुंदींची बेरीज काय आली? 65. पण लांबी आणि रुंदीमध्ये कितीचा फरक आहे? 33चा. म्हणजे आपल्याला ह्या फरक जो आहे तो ह्या 65 मधून दोघाच्या बेरजेतून फरक अगोदर वजा करूयात. तर काय राहणार आहे? 5 मधून 3 = 2 उरले आणि 6 मधून 3 गेले तर 3 उरले, म्हणजे 32 मीटरचा फरक काढला आपण. पण आता बघा, आता जे राहिलं हे 32 मीटर, ते दोन समानचं राहणार आहे. फरक काढल्यावर लहान कोण असतं? लांबी का रुंदी काय असतं? तर रुंदी. मग रुंदी आपल्याला लगेच काढता येते. रुंदी काय येईल? 32 चे 2 भाग करायचे, म्हणजे 16 मीटर काय आली? रुंदी. आता लांबी काय येईल? 33 मोठी फरक आहे म्हणल्यावर लांबी बरोबर 16 अधिक 33. तर पहा,
सोळा हे नऊ आणि हे चार एकोणपन्नास मीटर आली. काय आली? लांबी. आता आपल्याला आयताचं क्षेत्रफळ काढूया. आयताचे क्षेत्रफळ बरोबर, आयताचं क्षेत्रफळ बरोबर काय? लांबी गुणिले रुंदी, म्हणजे एकोणपन्नास गुणिले सोळा. तर सोळान्नवे एकशे चव्वेचाळीस, सत्तेचाळीस चौदा, सोळ चोक चौसष्ट आणि चौदा अडुसष्ट, तर अठ्ठ्याहत्तर आलं. सातशे चौऱ्याऐंशी चौरस मीटर. अलग लक्षात, मग हे क्षेत्रफळ कशाचं आहे? आयताचं. तेच कुणाचं असणार आहे? चौरसाचं सुद्धा, कारण समान आहे असलं म्हणलं आहे आपल्याला. चौरसाचे क्षेत्रफळ सुद्धा काय येणार आहे आपलं? सातशे चौऱ्याऐंशी चौरस मीटर. आणि म्हणून ह्याच्यावरून आपल्याला बाजू काढता येईल. बरोबर, कशाचा वर्ग आहे? तर एकोणतीसचा. म्हणून बाजू आली एकोणतीस. कशाची? चौरसाची. जरा अवघड वाटतं आहे का गणित? आता त्यानंतर पहा, बाजू आल्यानंतर चौरसाची परिमिती काढायची आपल्याला. म्हणजे चौरसाची परिमितीचं सूत्र आहे चार गुणिले बाजू, म्हणजे चार गुणिले बाजू आली एकोणतीस. बरोबर, एकोणतीस चोक काय आहे? सातशे चौऱ्याऐंशी, अठ्ठावीसचा वर्ग आहे बाळानो. म्हणून बाजू येणार अठ्ठावीस, आणि म्हणून चार गुणिले अठ्ठावीस. कशाचा वर्ग आहे? एकोणतीसचा नाही, बघा, आठ आठ चौसष्ट, हां अठ्ठावीसचा आहे. आणि म्हणून अठ्ठावीस चोक एकशे बारा मीटर. आणि असं एकशे बारा मीटर कुठं आहे पर्यायामध्ये बघूयात. इथं पहिलं पण आहे एकशे बारा, पण इथं चौरस मीटर दिलेलं आहे. बरं का, चौरस मीटर क्षेत्रफळ असतं, परिमिती नसते. म्हणून पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर आहे. यानंतर पाहूया शेवटचं उदाहरण. हे शेवटचं उदाहरण काय आहे पहा, तर आपल्याला दिलेलं आहे चाळीस पूर्णांक तीन अंश चार मीटर लांब आणि वीस मीटर रुंद सभागृहाला मिळवण्यासाठी एक मीटर गुणिले शून्य पॉईंट पाच शून्य मीटर बापाच्या किती फरशा लागतील. तर पहा, आपल्याला माहीत आहे फरशा काढताना काय करतो आपण? फरशांची संख्या काढताना जागेचे क्षेत्रफळ छेद एका फरशीचे क्षेत्रफळ. बरोबर आहे की नाही? मग जागेचं क्षेत्रफळ म्हणजे आयताकृती आहे. म्हणजे पहा, चाळीस पूर्णांक तीन अंश चार गुणिले वीस आणि छेदस्थानी काय घेणार आपण? तर पहा, एक मीटर गुणिले शून्य पॉईंट पन्नास मीटर. आता हे सोडवताना चारी चौक सोळा, म्हणजे एकशे साठ आणि हे तीन, एकशे त्रेसष्ट होणार आहे. एकशे त्रेसष्ट छेद चार गुणिले वीस, इथं कटवतो याला. चार एक चार, चार पंचे वीस, इथं भागिले एक गुणिले शून्य पॉईंट पाच शून्य. आता इथं वर काय राहिलेलं आहे पहा, एकशे त्रेसष्ट गुणिले पाच आणि खाली आहे एक गुणिले शून्य दशांश चिन्ह पाच शून्य. दशांश चिन्हाच्या पुढं खाली किती अंक आहेत? दोन. मग वर दोन शून्य द्यावे लागतील आपल्याला. एकशे त्रेसष्ट गुणिले पाचशे, दोन शून्य द्यावे लागतील, कारण दशांश चिन्हाच्या छेदस्थानी उजवीकडे दोन अंक आहेत. म्हणून छेद हे एक गुणिले पन्नास, इथं शून्य कटलं आहे, इथं शून्य कटलं आहे. मग पाच एक पाच, पाच दहा पन्नास. एकशे त्रेसष्ट गुणिले पन्नास केलं तर काय होणार आहे? दहा केलं तर एकशे त्रेसष्ट गुणिले एकशे त्रेसष्ट आणि फक्त शून्य येईल. एक हजार सहाशे तीस तीस फरशांची संख्या लागेल, म्हणजे फरशा लागतील. असं कुठं आहे पा पर्याय क्रमांकमध्ये? पर्याय क्रमांक एमध्ये आहे. म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक ए. आलं लक्षात? थोडे एक दोन गणित थोडेसे अवघड होते यामध्ये, पण अशी उदाहरणं परीक्षेमध्ये येतात, असती अतिशय महत्त्वाचे असतात. अशा पद्धतीने आज आणखी नवीन दहा उदाहरणं सोडवलेली आहेत. धन्यवाद.